आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. प्रभाग क्रमांक 27 विकासासाठी मला विजयी करा. आकाश माने. गेल्या 10 समाजकारणाच्या माध्यमातून जनसामान्यांच्या अडीअडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. हे करत असताना भाजपा पक्षवाढीसाठी खास प्रयत्न केले आहेत. तर महानकार्य न्यूज नेटवर्कच्या मुलाखतीमध्ये या ठिकाणी आकाशवाणीजी आमच्या मुलाखतीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. नमस्कार आकाशवाणीजी. नमस्कार. 31 निपाणीची नगरपालिका निवडणूक होत आहे. आज आपल्याला भाजप पक्षानं या ठिकाणी प्रभाग 27 आपल्याला उमेदवारी दिलेली आहे. अगदी कमी वयामध्ये तुम्हाला या ठिकाणी पक्षानं उमेदवारी दिलेली आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल या ठिकाणी? अगदी कमी वयात उमेदवारी दिल्याचं कारण 2007 मी स्वतः अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. आमच्या नेत्याच्या सांगण्यावरून त्यावेळेला पाठिंबा देऊन बाळासाहेब सरकारांना पाठिंबा देऊन त्यांना निवडून आणलं होतो. 2013 स्वतः OBC ब या कॅटेगरीतून माझ्या बहिणीला महिला आरक्षण असल्याकारणानं माझ्या बहिणीला निवडून दिलेलो आहे. त्यांना त्याच काळात नगराधीशपद देखील झालेलं आहे. त्या पूर्ण आराखड्यामध्ये नगरपालिकेचा बऱ्यापैकी अभ्यास आहे माझ्याकडे. त्यानंतर भारतीय जनता पार्टीचा मी युवा मोर्चा अध्यक्ष आहे. या युवा मोर्चा अध्यक्ष असताना जे मी समाजकार्य केलेलं आहे, लोकांच्यापर्यंत घरकुल योजना असेल अन्नवाणीच्या माध्यमातून व आमदारांच्या प्रयत्नातून ज्या घरकुल योजना आल्या त्या मी लोकांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. नगरपालिकेमधून बहीण ज्यावेळेला नगराशी होत्या त्यांच्या माध्यमातून 22.75, 24.10, 7.25, 3% इतर सुविधा लोकांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. त्यामुळे अन्नवाणीने माझे कामाचे प्रयत्न बघूनच मला ही उमेदवारी दिलेली आहे. या निवडणुकीमध्ये जनतेसमोर मतदारासमोर आपण कोणता अजेंडा या ठिकाणी घेऊन जात आहात, तुमचा काय जाहीरनामा आहे या निवडणुकीसाठी? येत्या निवडणुकीमध्ये माझा अजेंडा असा असेल, वार्ड नंबर 27 अति बिकट अवस्था आहे. कारण रस्ता गटारी स्वच्छता नाही आहे, गटारी व्यवस्थित नाहीत, रस्ता व्यवस्थित नाही आहे. 24 पाणी योजना जी नावापुरती राहिलेली आहे, या कुठल्याही कामाचा तिथं पाठपुरवठा केलेला नाही आहे. 80% SC/ST समाज असून देखील SC समाज आहे 80%, त्या समाजाला कुठलीही सुविधा पोहोचलेली नाही आहे. 24.10 असेल, 22.75 असेल, या इतक्या सुविधा असून देखील युवा वर्गांसाठी उद्योग सहाय्य नाही, ह्या कुठल्याच योजना इथंपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. हा उमेदवार फक्त आपले घराण्याचे राजकारण ठेवण्याचा हेतू दिसला, त्याच कारणाने येथील असलेले नागरिक मला पाठबळ मिळालं. त्या नागरिकांनी मला स्वतः सांगितलं की तुम्ही इथे या, तुमची उमेदवारी इथे घ्या. याचं कारण शिंदेनगर वार्ड नंबर जो 5 आहे त्या वार्डामध्ये SC समाज 60% आहे. त्या समाजाचं प्रति केलेलं माझं काम हे सागर गस्तेंच्या नजरेसमोर होतं. सागरजी गस्ते हे माझे मित्र देखील आहेत आणि इथले चांगले लीडर देखील आहेत. लीडर असं म्हणतो कारण यांनी कोणतंही पद नसताना अण्णांच्या वहिनींच्या माध्यमातून जे योजना आहेत त्या इथल्या गरीब जनतेपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. त्यासाठी हे नेतृत्व चांगलं आहे आणि त्या नेतृत्वाचा मला आधार घेऊनच मी निवडणुकीच्या समोर गेलेलो आहे. मणिसाहेब नमस्कार. नमस्कार. आपण ज्या प्रभागामधून या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत, खास करून या प्रभागामध्ये दलित समाज जास्त आहे, या समाजासाठी असेल किंवा आपण तरुणांसाठी या निवडणुकीच्या माध्यमातून विजयी झाल्यानंतर काय करणार या ठिकाणी? ही निवडणूक जिंकल्यानंतर तरुणांसाठी मी करणं कमी आणि अण्णावाहिनींचं प्रयत्न मोठं असणार आहे. कारण अण्णावाहिनींचं एक स्वप्न आहे की कोणताही तरुण बेरोजगार राहता कामा नये, तो भले दलित असो अथवा अन्य कुठल्याही जातीचा असो, तिथं जातपात न होता, पक्षपात न होता सर्वांना रोजगार मिळणारच आहे. महिलांच्यासाठी देखील त्यांनी घरगुती व्यवसाय देणारच आहेत, हा त्यांचा अजेंडाच आहे अण्णावाहिनींचा. माझे प्रयत्न इथंपर्यंत असणार, माझे नगरपालिका नगरसेवक या नात्यानं उद्योग सहाय्यधन हा नगरपालिकेत एक राखीव निधी असतो, तो 24.10 ह्या माध्यमात येतो आणि तो निधी मी 100% माझ्या म्हणजे युवकांच्यापर्यंत, माझ्या ज्या कार्यकर्त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा 100% प्रयत्न असेल. या निवडणुकीला आपण जनतेला मतदारांना आपण काय आवाहन करणार आहे या ठिकाणी? एकूणच या निवडणुकीत मी मतदारांना इतकंच आवाहन करू शकतो की माझ्या माता बहिणी व युवक मंडळींना माझं हात जोडून विनंती आहे की गेली 10 तुम्ही भरपूर हाल सोसला आहात आणि त्या हालाचा कारण मी क्वचित असं ठरू शकतो. कारण 2007 जर मी असा उमेदवार दिला नसता तर तुमच्यावर अशी दुर्बल अवस्था आली नसती. आणि इथून पुढच्या जर सुधारण्याची अवस्था आपल्याला जर हे परिवर्तन करायचं असेल
तर जोडल्या अण्णा बहिणींच्या माध्यमातून मला जे उमेदवार मिळाले त्या उमेदवाराला तुम्ही स्वीकार करून मला कमळ याचनासमोर बटन दाबून मला तुम्ही भरघोस मताने विजयी करावं. कोणत्याही आश्वासनाला बळी न पडता, कोणत्याही आमिषाला बळी न पडता तुम्ही जोडले बहिणींच्यावर आमदारांच्यावर विश्वास ठेवून मला मतदान करावं, हीच मला माझी तुमच्या समोर हात जोडून विनंती आहे. आज भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडणूक लढत असलेले आमचे मित्र अण्णाबहिणींच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याच वर्षापासून त्यांनी काम करतात असे दलालीचे नेतृत्व आकाश माने साहेब हे आपल्या भागातून निवडणूक लढवत आहेत. त्यांची परिपूर्ण जबाबदारी मी घेतलेली आहे. मी त्यांच्याशी प्रामाणिकपणेनं मी एकटाच नाही तर आमचं संपूर्ण वार्ड नंबर 27 सर्व लोक नागरिक त्यांच्याशी गंभीरपणे पाठिंबा आहेत. कारण का माहिती काय, गेल्या 2 इलेक्शनमध्ये म्हणजे जवळपास 10 वर्ष झालं जे उमेदवार नेतृत्व करत आहेत ते फक्त आश्वासन आणि आश्वासनाच्या पुढे काही हे करत नाहीत. त्यांनी एक आश्वासन दिलं होतं की इथल्या ज्या माय भगिनी आहेत त्यांच्यासाठी मी शौचालय बांधीन, इथल्या तरुणांना मी व्यायामचं साहित्य देईन, इथं मी बाग करेन आणि अशा बरेचशा आश्वासनं त्यांनी दिली होती. पण दुर्दैव असं आहे की त्यांना एकही त्यातलं आश्वासन पूर्ण करता आलं नाही. त्यांचा एकच अजेंडा आहे की पहिला एक खेडेगाव असायचं आणि त्या गावामध्ये एक पाटला होता आणि त्याच्यामध्ये एक 4 टाळकी घ्यायची आणि सर्व गावाला दमदाटी करत फिरायचं. मला एकच म्हणायचं होतं की तुम्ही तुमच्या वार्डामध्ये आरक्षण असताना देखील इथं 80% दलित समाज असताना तुम्ही इथलं आरक्षण बदलून काय साध्य केला, काय दलित समाजासाठी तुमचा अजेंडा आहे, कुठंच काही दिसत नाही. फक्त पशुवेगिरी आणि ढोंगबाजीमध्ये त्यांचा हात कोणी धरत नाही. त्यांच्या वार्डामध्ये त्यांनी इलेक्शनला उभारलं होतं त्यावेळी त्यांनी पडलेलं आहे, तिथल्या लोकांनी त्यांचं नेतृत्व स्वीकारलं नाही. पण तिथं काय गरीब जनता आहे, एक काय म्हणते त्याला मेंढरासारखं आहेत, गरीब मी आहेत आणि त्यांच्या पाठीमध्ये लांडगी सोडायचं आणि दमदाटीच्या जीवावर राजकारण करायचं हे आत्तापर्यंत त्यांनी 2 वेळा तसंच केलं आहे. आता मात्र आम्ही सुशिक्षित लोक इथली सर्व जनता त्यांच्या राजकारणाला त्यांच्या या वृत्तीला कंटाळलो आहोत आणि ह्या वेळेला कुठल्याही परिस्थितीत अण्णाबहिणींच्या नेतृत्वाखाली जो काही विकास झालेला आहे त्या विकासाला सगळे समर्पित होऊन आम्ही कुठल्याही परिस्थितीत माने साहेबांना मोठ्या विजयानं मोठ्या मतानं विजय करतो असे मी इथं गावाही देतो.